गोंय हें भारताची क्रिएटीव कॅपिटल जावपाक जाय देखून सरकार यत्न करता. सरकार 100% नोकऱ्यांच्यो संदी लेगीत गोंयांत तयार करीत आसा आनी ताचे खातीरूच गोंयांत पर्यटन आनी आयटी कंपन्यांनी गोंयांत येवन गुंतवणूक करची अशी आमची इत्सा आसा अशें आयटी मंत्री रोहन गवटे सांगता. जाल्यार आतां मेरेन 164 स्टार्टअपांनी नोंदणी केल्या आनी सरकारान तांकां प्रोत्साहन म्हूण 328 कोटी रुपया मंजूर केल्यात अशी म्हायती मुख्यमंत्री दोतोर प्रमोद सावंतान दिली. आमी एन्क्वायर कमिटी आयटीचे जी भितरी आसा तातूंतल्यान एक इम्पॉर्टंट आसा की गोवा एज अ डेस्टिनेशन वीच वी आर ट्रायंग टू मेक एम्बिशियसली एज अ स्टार्टअप डेस्टिनेशन अ प्रिफर्ड स्टार्टअप डेस्टिनेशन बाय 2025 तातूंत दीस रात वी आर ट्रायंग टू एन्श्युअर दॅट वी आर एबल टू इन्क्युबेट एन्ड गेट द रायट आयडियाज टुगेदर आनी ऑल्सो एन्श्युअर दॅट वी प्रोमोट द स्टार्टअप्स इन द रायट डिरेक्शन. गोंयांत टॅलंट भरपूर आसा, गोंयांत आयडियाजूय भरपूर आसा, जाय जाल्यार सपोर्ट. ताच्या खातीर आमची स्टार्टअप पॉलिसी आनी आयटी पॉलिसीच्या माध्यमांतल्यान वारंवार मिटिंगो घेवन इंडस्ट्रीं कडेन आपोवन तांचे कडेन चर्चा करून कितें जाय ते तुटी चेंजीस करून वी हॅव एन्श्युअर डॅट वी आर एबल टू फेसिलिटेट द रिक्वायर्ड सपोर्ट फॉर द इंडस्ट्रीज ऑर फॉर द स्टार्टअप दॅट दे वूड लायक टू ग्रो. द मेन थिंग इम्पॉर्टंट, गोवा शूड बी द क्रिएटीव कॅपिटल ऑफ इंडिया आणि हाच्याच खातीर आमचे आयटी डिपार्टमेंट काम करता आनी ताका लागून स्टार्टअप पॉलिसीच्या अंतर्गत येवपी स्टार्टअप्स ज्यो गव्हर्नरान आतांच सगळें एक्सप्लेन केलें. ऑल टुगेदर 164 रजिस्टर्ड स्टार्टअप आतां पर्यंत आमी रजिस्टर्ड करपाक शकले आनी 3.28 crores ऑफ द इन्सेंटिव्स आमी सँक्शन करपाक शकले. आय टी पॉलिसीच्या अंतर्गत बाकीचे 15 रजिस्टर्ड आय टी युनिट्स आमी ह्या पॉलिसीच्या अंडर रजिस्टर्ड करपाक शकले. 55.64 lakhs इन्सेंटिव्स आमी सँक्शन करपाक शकले. स्टार्टअप आय टी आनी इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चर सिटीज हाच्या अंतर्गत अलॉंग विथ द गव्हर्मेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्मेंट ऑफ इंडियाची स्टार्टअप पॉलिसी आय टी पॉलिसी हाच्या सहकार्यान गोंय क्रिएटीव कॅपिटल ऑफ इंडिया करपा खातीर म्हाका दिसता अकाडमिया आणि इंडस्ट्रीज हे मेळून जर आम्ही काम केले गव्हर्मेंटाच्या बरोबर जाल्यार गोंयातलो टॅलंट पूल जो भायर वता ताका गोंयातूच दवरून आमी ग्रो करपाक शकतले आणि निश्चित रित्या म्हणजे आमचे जे विजन आसा आतां पर्यंत आमी जे फाटल्यान उरताले की स्टार्टअप्सच्या बाबतीत इनोवेटिव्हच्या बाबतीत इनोव्हेशनच्या बाबतीत हे सगळे करपा खातीर गव्हर्मेंट जितको तेको दिवपाक जाय तो सगळ्या गोंयच्या भुरग्यांक दिवपा खातीर आमी एक बेस तयार जाला म्हणपाक काय हरकत.